आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा एस एस चर्च तर्फे ख्रिस्ती आईवडिलांच्या मुलामुलींसाठी आणि यश ख्रिस्ताचं अनुकरण करण्यासाठी त्याचं शिष्य बनण्यासाठी किंवा मंडळीमध्ये सभासद होण्यासाठी आपल्या जीवनाला प्रभश ख्रिस्ताला समर्पण करण्यासाठी जे तयार आहेत त्यांचा अभ्यास कॅचक्युमेन किंवा विश्वासाची कबुली या अध्ययनामध्ये आम्ही आज सायंकाळी करत आहोत जवळजवळ आम्ही दहा प्रमुख कबुली नामे अभ्यासले आहेत पुन्हा एकदा आम्ही त्याच्या समारोपाकडे जात असताना एस एस चर्च तर्फे आम्ही सर्वांचं स्वागत करतो सोबतच जे ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे की देवाच्या वचनाची सत्य पाठांतर करणे आणि ते आपल्या विश्वासाचा आधार म्हणून वापरणे यासाठी हे अध्ययन तुम्हाला सुद्धा उपयोगी आहे फरक हा आहे की कॅटेकमन किंवा कबुलीनामे शिकणे ही पद्धत वेगळी आहे आणि पवित्र शास्त्र अभ्यास करणे सिद्धांतांचा अभ्यास करणे ही वेगळी पद्धत आहे म्हणून लेकरांनी किंवा विश्वासणाऱ्यांनी बाबतीस मग घेऊन आयुष्यभर ज्या मूलभूत गोष्टी आपल्या जीवनामध्ये टिकवायच्या आहेत त्या ह्या दहा गोष्टी आहेत यावरच त्यांचा संपूर्ण जीवन आणि विश्वास पुढे आधारलेला राहतो म्हणून पालकांनी सुद्धा ते समजणं फार गरजेचं आहे त्यांनी त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा या दहा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे यासाठी की लेकरांना योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन करता यावं मदत करता यावी यामध्ये वैशिष्ट्य हे आहे की आम्ही थोडक्यामध्ये लेखी परीक्षासुद्धा घेणार तोंडीसुद्धा घेणार जी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता येणार नाही ती तोंडी बोलू शकता किंवा तुम्हाला पाठ करून सर्व बोलायला पाहिजे तुम्ही प्रश्नांची उत्तरे तोंडपाळ देऊ शकता संपूर्ण लिखाण करू शकता त्यासोबतच प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि प्रेसिद्धांचा मतांगीकार मुखोद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे या गोष्टीला तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल सोबतच ज्यावेळेस संस्कार दिवस येईल त्यावेळेला सर्व मंडळीसमोर काही प्रश्न आपल्याला विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तर आपण सकारात्मक म्हणजे होय म्हणून द्यायचे असतात आणि त्यानंतर आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्याला पाण्यामध्ये आम्ही बाप्तिस्मा देतो असा साधारणपणे हा संसार संस्कार वर्ग असतो म्हणून परमेश्वर देव या मंडळांच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला आशीर्वादित करो आणि आजचं आपलं थोड्या वेळचं अध्ययन आणि मदत पाठांतर करणे प्रश्नोत्तर परमेश्वर आशीर्वादित करो अशी मी प्रार्थना करतो या <coughs> आपण प्रार्थना करू आमच्या स्वर्गातील दयाळू देवाप्पा तू आम्हाला येथपर्यंत आणलंश याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो तू सर्व दिवसांमध्ये आमची प्रार्थना ऐकली आमच्या लेकरांसाठी आमची प्रार्थना ऐकली ही लेकरं पुढे जावीत मोठी बनावीत आशीर्वादित व्हावीत येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकावीत त्यांच्याद्वारे त्यांची पिढी आशीर्वादित व्हावी तुझं गौरव व्हावं मंडळांना ते आधार व्हावेत आपल्या घरादाराला आधार व्हावे आणि त्यांच्याद्वारे प्रभू तू गौरवाला जावा म्हणून ह्या लेकरांना आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो त्यांच्या पालकांना आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो या लेकरांमुळे त्यांचे पालक त्यांचं घर आशीर्वादित कर शांतीने आनंदाने भर कृपेने भर तुझ्या सामर्थ्याने भर अशी पण आम्ही तुला प्रार्थना करतो लेकरांच्या मनाची पूर्ण तयारी व्हावी म्हणून प्रभू त्यांना सुद्धा याकडे लक्ष देण्यास शक्ती दे आज आम्ही जे काही शिकू किंवा सांगू बोलू ऐकू हे सर्व तू आमच्या मनामध्ये कोर आणि ते लक्षात राहण्यासाठी ठेवण्यासाठी हे पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य कर आम्ही तुला शरण येतो आम्हाला व ऐकणाऱ्या सर्वांना सुद्धा तू आशीर्वाद दे येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो दे तू आई आमेन थोडस अवलोकन मागे जाऊन पुन्हा आपण इकडे येऊ व्यवस्थित ऐका म्हणजे तुमच्या येईल की तेच आपल्याला पुढे करायचं आहे तुम्हाला ते ते जे प्रश्न विचारले जातील तिथे सुद्धा उत्तरं तुम्ही तशीच लिहायची आहेत तोंडीसुद्धा तसंच बोलायचं आहे पण एक अवलोकन आपण दहा जे टप्पे बघत आहोत त्यामध्ये आपण प्रारंभ केला होता की पवित्र शास्त्र काय आहे आपण त्यामध्ये असं बघितलं पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे कारण देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला प्रेरणा दिली म्हणून ते ईश्वर प्रेरित आहे ईश्वर प्रेरित आहे तर मग त्याचे प्रमाणभूत कॅननाइज बुक्स प्रमाणभूत ग्रंथ किती आहेत तर आपण म्हणतो सहासष्ट ग्रंथ आहेत एकोणचाळीस ग्रंथ जुन्या करारामध्ये सत्तावीस ग्रंथ नव्या करारामध्ये यापेक्षा जास्त ग्रंथांना आपण मान्यता देत नाही आपण त्याकडे अधिकृत दृष्टीने बघत नाही म्हणून पवित्र शास्त्र हा आपला पाया आहे या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं तर दुसरी गोष्ट आपण पाहिली की देव कोण आहे पवित्र शास्त्र प्रगट करते देव कोण आहे या देवाने काय केलं त्याचं अस्तित्व काय आहे तो कोण आहे त्याने जगामध्ये काय केलं सृष्टीमध्ये काय केलं इतिहासामध्ये काय केलं इस्रायली राष्ट्रात काय केलं दिन या प्रकारच्या संस्कृती आल्या त्यामध्ये देवाने काय केलं हा इतका महान जो युगानुयुग सारखाच आहे ज्यांना काळाची मर्यादा नाही जो मर्यादे पलीकडे सदैव अस्तित्वात आहे असा हा देव कोण तर आपण पवित्र शास्त्रामध्ये ते शिकतो की हा तो परमेश्वर देव ज्याने आपलं स्वतःला प्रगट केले आणि जो या सर्वांचा नियंत्रण करतो सर्वांवर अधिकार गाजवतो तो देव आणि हा देव परमेश्वर तिहेरी स्वरूपामध्ये त्याच्या व्यक्तित्वाला बाधा न येता तो काम करतो आपण म्हणतो देव जो पिता देव जो पुत्र देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या संकल्पनेने आपण त्यांना ओळखतो हे त्रैकदेवाचं जे अस्तित्व आहे त्यामध्ये देवपिता म्हणून प्रकट झाला म्हणून आपण त्याकडे बाप म्हणून पाहतो परंतु देव पिता आहे तर तो सर्वांचा आहे का तो निर्मितीचा आहे का तो नेमकं कोणाचा पिता आहे पवित्र शास्त्र शिकवतं देव सर्वांचा निर्माता आहे सर्वांचा सा पिता नाही देव त्याच्या लेकरांचा पिता आहे परंतु सर्वसृष्टी त्याची निर्मिती सर्व माणसं त्याची लेकरं आहेत परंतु जे त्याला ओळखतात जे त्याला मानतात जे त्याला शरण जातात जे त्याचा अधिकार मानतात त्यांचा तो कोण आहे पिता आहे मग मनुष्याने पाप केले तर त्याचं तारण व्हावं म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिलं महाय देवपुत्र ख्रिस्त नेमका कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याच्या नावाचा अर्थ काय आहे ते आपण त्याच्यामध्ये बघितलं आणि त्याच्या नावाच्या अर्थामध्येच त्याचं सर्व कार्य आपण पाहतो की प्रभू म्हणजे तो स्वामी धनी मालक आहे त्याला सर्वाधिकारी म्हटलेला आहे येशू म्हणजे तारणार आहे ज्या मानवाला पापाच्या बंधनातून कोणी सोडू शकत नव्हतं ज्या मानवाला पापाच्या दंडातून कोणी सोडू शकत नव्हतं मरणाच्या बंधनातून कोणी सोडू शकत नव्हतं त्यावेळेला येशू ख्रिस्त तारणारा म्हणजे वाचविणारा म्हणून आला त्याने ते कार्य पूर्ण केलं सिद्धीस नेलं आणि आज तो आपल्याला सार्वकालिक जीवन देतो कारण तो स्वतः ते जीवन देण्यासाठी जिवंत आहे हा तो प्रभू ख्रिस्त परंतु विश्वासणाऱ्यांनी तारण पाहून फक्त त्याची लेकरं बनून जगावं एवढंच त्याचं काम नव्हतं त्याने सांगितलं मी जाईन तेव्हा तुम्हाला मी पवित्र आत्मा देईन आणि मग त्याने पवित्र आत्मा पाठविला तो आता आपल्यामध्ये वास करतो राहतो आपल्याला तो, तो, तो चालवतो पवित्र आत्मा देव आहे आणि ह्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणारा हा विश्वासणारा आहे असा त्याचा अर्थ आहे परंतु या जगामध्ये दुष्टता आहे वाईट ते आहे मरण आहे दुःखे आहेत क्लेश आहेत वेदना आहेत युद्ध आहेत आणि कितीतरी भयंकर गोष्टी घडत आहेत मग हे घडविणारा नेमका कोण आहे त्याला आपण म्हटलं होतं सैतान हा देवाचाही शत्रू ठरला आणि मानवजातीचा आहे व सृष्टीचा पण हा शत्रू आहे हा मनुष्याचाच नाश करत नाही हा सृष्टीचा पण नाश करतो त्याला तेवढा अधिकार आहे का तर तेवढा अधिकार त्याला नाही आहे पर एका मर्यादित अधिकारामध्ये तो ही दुष्टता प्रगट करतो परंतु तो सर्वज्ञानी नाही तो सर्व शक्तिमान नाही तो सर्व व्यापी नाही हे आपण विसरता कामा नये या सैतानाने देवाविरुद्ध वागल्यामुळे त्याला दंडित करण्यात आलं आणि मानवामध्ये येऊन मानवाला त्याने फसवलं आणि पापाचा उगम मानवामध्ये झाला पाप म्हणजे आपण काय शिकलो देवाविरुद्ध मूठ उभारणे देवाला म्हणणे येऊन जा दाखवून दे तुझ्यामध्ये किती ताकद आहे करून बघ तुला काय करायचं ते असा स्वभाव असा बंडखोरीचा स्वभाव त्यामुळे या पापाचं निर्मूलन व्हावं म्हणून देवाने एक यज्ञ करायचं ठरवलं तो म्हणजे प्रभू यशु क्रिश्वाचं वधस्तंभावरील मरण पण पाप म्हणजे देवाविरुद्ध बंड करणे देवाला न जुमानणे देवाची आज्ञा मोडणे अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या पण हे पाप नेहमी राहणार आहे का नाही राहणार आपण तीन गोष्टी बघितल्या होत्या की पापाचा दंड आहे तो प्रवेश ख्रिस्ताच्या मरणाच्या मध्यस्थीने दूर करण्यात आला आहे पापाची सत्ता आहे ती मोडण्यात आली आहे कारण येशूने पापावर पण विजय मिळवला आहे पापाचं सान्निध्य आज आहे परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये पापाचं सान्निध्य राहणार नाही हे तीन क्षेत्र आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत या पापातून सुटल्यावर आपण म्हणतो माझं तारण झालं मी वाचलो माझी क्षमा झाली मला नवा जन्म मिळाला असे अनेक नावं आपण देतो पण तारण म्हणजे नेमकं काय सुटणे मोकळे केले जाणे बंधमुक्त होणे फार जाणय तारणाच्या तीन अवस्था कोणत्या पहिल्या त्याच्यात आपण माझं तारण झालं कारण ज्यावेळेस मी येश्वर विश्वास ठेवला त्यावेळेस त्याने मला माझ्या पापांची क्षमा केली माझं तारण झालं मी जगू लागलो जगू लागले मग माझ्या पापांच्या माझ्या तारणामध्ये देव मला पुढे नेतो दररोज मला तो, तो वाचवतो सोडवतो शुद्ध करतो पवित्र करतो आणि तिसरी अवस्था आहे एकदाच अंतिम तारण होणार आहे सार्वकालिक जीवनामध्ये आपण जेव्हा प्रवेश करू तेव्हा अंतिम तारण सर्वांना मिळेल मग आता आज जो विषय आहे तो आहे मंडळी कि मग आता बायबल देवाचं अस्तित्व आपल्याला शिकवत आहे या देवाला सर्व शक शक्य आहे हे आपण पाहिलं देव बाप आहे देवपुत्र आहे देव पवित्र आत्मा आहे त्याच्या विरुद्ध बंड करणारा सैतान आला सैतान त्याच्या सैन्यासह धुमाकूळ घालतो त्याने पापाला या जगामध्ये आणलं त्यावर येशू ख्रिस्ताच्या मरणाने माणसाला तारणाद्वारे सोडविलं पण आता मग हे तारण पावलेले हे सोडविले लोक ह्यांचा जो गट आहे ह्यांचा है। जो जमाव आहे हे जे लोक एकत्र येतात त्यांना काय म्हणतात मंडळी बंथन तुमच्याकडे नोंदी असतील पान नंबर सात बघा त्याच्यावर तुम्हाला या नोंदी सापडतील मंडळी म्हणजे काय भेटत <coughs> तुझ्याकडे कागद नाही हा <coughs> इंग्रजी समजतं तुला नाही ओके आहे मग आहे तुझ्याकडे ठीक आहे मंडळी म्हणजे काय हे जे तारण पावले सोडविले गेले हे सर्व लोक एकत्र येतात मंडळीचा मूळ शब्द जो आहे तो एकलेसिया त्याचा अर्थ असे बोलावलेले लोक किंवा बोलाव बोलावलेली सभा बोलावलेला जमाव एका विशिष्ट कारणासाठी त्यांना बोलावलं जात असे मंडळी म्हणजे असे लोक ना की ज्यांना ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलं गेलं सोडवलं गेलं देवाचे लोक बनवलं गेलं आणि सुरक्षित ठेवलं गेलं ज्याचं तारण झालं आहे त्याला सुरक्षित ठेवलेलं आहे हे महत्वाचं समजून घ्या काही प्रचार काही शिक्षण शिरतील ते, ते सांगतील नाही 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 तू असं केलं तू तसं केलं आता खलास नरकाच्या वाटेवर जे आता गेला तू खलास गेली तू खड्ड्यातच गेली असं लोक सांगणारे आहेत त्याचा अर्थ एवढाच होतो मग येशूच्या रक्ताची किंमतच काय राहिली मग जर आज माझ्या छोट्या लवाडीने माझं तारण जात असेल तर एवढं महान बलिदान करणाऱ्या येशूच्या रक्ताची किंमत आहे की नाही त्याने सांगितलं की तुम्ही नाश पावणार नाही माझ्या हातातून तुम्हाला कोणी हिसकावून घेणार नाही त्याच्या रक्ताचं मोल एवढं आहे असं असताना ज्याला देवाने एवढ्या मोठ्या दंडातून सोडवलं तर ते परत त्या नरकाच्या दंडाला स्वाधीन करायला का त्या अग्नीत परत फेकायला का माणसाच्या जीवाचा खेळ करायला देवाचा वागतो का बिलकुल नाही वागत सांभाळायचं आहे आणि त्यामुळे अनेक ख्रिस्ती विश्वासणारे मुलं मुली सुद्धा तरुण तरुणीसुद्धा बिलकुल तारणाचा अनुभव घेऊ शकत नाही पण त्या शिक्षकांचा ऐकतात त्या प्रचारकांचा ऐकतात आणि आपल्या जीवनाचं बट्याबोळ करून घेतात शेवटी असं शिक्षणशास्त्रात कुठेच नाही जोपर्यंत हा काळ संपत नाही देवाची कृपा संपत नाही तोपर्यंत येशूचारक्ताचं चा सामर्थ्य हो, कधीही संपणार नाही हे आपण विश्वास ठेवला पाहिजे पण जेव्हा आपण चुकतो देवाविरुद्ध वागतो अपराध करतो तर मार्ग दिला आहे आपल्याला की आपण क्षमा मागायची आहे देवाकडे यायचं आहे कृपा मागायची आहे शुद्ध व्हायचं आहे नव्याने परत जगायचं आहे म्हणून सांभाळायचं आहे आपल्याला एका बाजूला की मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी विश्वासणारे कोण आहोत देवाच्या पुत्राच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आणि सुरक्षित ठेवलेले लोक दोन्ही गोष्टी पुष्कळांना विकत घेतलं एवढ्यावरच विश्वास आहे सुरक्षित ठेवलंय की नाही त्यांना काही समजत नाही का आता परिस्थिती येते ना आणि आपण घाबरतो ना परिस्थितीला मी पण माझ्या माझं सर्दी पडसायचा इतका मला वैताग झाला मलाही कधी कधी वाटतंय काय होणार आहे शेवटी है ना माणसाला भीती वाटते निराश होतात परंतु त्याच्यामुळे मी असं समजून घ्यायचं आता माझं काही खरं नाही संपलं बस भूमी फाटली का मी गेलो खाली खड्ड्यात असं काही आहे का नाही ना <coughs> मग विश्वास कुठे आपला आपली आशा आहे देवाने आपल्याला जीवन दिलेलं आहे देवाने आपल्याला ध्येय दिलेलं आहे मंडळी म्हणजे असे लोक जे हे समजतात मुलं मुली ते समजतात की देवाने मला बोलावलं आपलंच केलं मला सार्वकालिक जीवन दिलं आणि मला सुरक्षित ठेवलं मला कोणीही येशुख्रिस्ताच्या हातातून तावडीतून कोणीही मला काढू शकत नाही जो काढू शकतो तो येशू ख्रिस्तापेक्षा बलवान ठरतो असा त्याचा अर्थ आहे आणि असं जगात येशूसारखा बलवान दुसरा कोणीच नाही त्यामुळे आपण सुरक्षित आहोत या खात्रीने आपण जगायचं आहे आणि हे लोक मंडळी म्हणजे की ज्यांना ही खात्री आहे मला देवाने बोलावलं माझ्यावर प्रीती केली मला तारण दिलं मला वाचवलं आणि काय केलं मला सुरक्षित ठेवलं मग आपल्या या मंडळीला म्हणजे विश्वासणाऱ्यांना काय गोष्टी करायला पाहिजे कोणतो उद्देश आपल्याला दिले तर तुम्हाला तेवढंच लिहायचं आहे तुमच्या नोंदणीमध्ये बघा क्रमांक ब मंडळीच्या अस्तित्वाचे मुख्य उद्देश कोणते पहिला उद्देश आहे पहिला डॉट तारणाऱ्या जिवंत देवाची त्याच्या गौरवासाठी आराधना करणे पहिला उद्देश काय आराधना देवाची आराधना भक्ती स्तुती प्रशंसा निरनिरा प्रकारे तोंडाने बोलून गाणं म्हणून गुन गुणगुणून कोणत्या ना कोणत्या प्रकारे चालता बोलता येता जाता है ना देवाचा देवाची आराधना करणे समोर देव आहे मी त्याच्या पायाशी आहे मी त्याला गौरव देतो आराधना करणे दुसरा आपल्याला उद्देश दिलेला येतो आहे देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे सुवार्ता विषय पुढे येईल आपण त्यावर त्याच्याबद्दल जास्त विचार करू पण सुवार्ता सांगणे सुवार्ता सांगणे म्हणजे आपल्याला काय आहे फक्त जो ख्रिस्त तुम्हाला कळला ज्याची भेट झाली जो तुम्हाला आवडला तो तुम्ही कोणी विचारलं तर त्याला सांगायचं सा। त्याच्या पलीकडे काय नाही बळजबरी पण कोणाला सांगायचं सा नाही ना आपल्याला काय माहिती त्याच्या तोंडामध्ये अगोदरच भरलेलं आहे आणि आपण म्हणतो अजून एक लाडू खे बाबा कशाला पाहिजे है ना समय बघा वेळ बघा परिस्थिती बघा पण सुवार्था सांगणे म्हणजे चांगली बातमी देणे आणि तुमची आणि माझी चांगली बातमी काय की मी ख्रिस्ताला प्राप्त केलं मला तो कळला त्याने मला आपलं बनवलं मला सुरक्षित ठेवलं तो तुम्हाला पण करेल ही सुवार्ता आहे ह्याच्या पलीकडे जास्त काही नाही हे सांगता आलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे आपल्याला साक्ष देणे कशाची साक्ष देणे स्वतःच्या तारणाची साक्ष देणे कि मला ख्रिस्त कसा कळला की मी ख्रिस्ताकडे कसा आलो मला कसं ते आवड निर्माण झाली जस एकटाच होता लूक नंतर प्रकाश आला आश्चर्य वाटलं मला वाटलं प्रकाश कसा राहून गेला तो ग्रॅज्युएट आहे तो आला आमची मुलगी आली आजही आली है ना तुम्ही आला ती चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की तुम्हाला कशाने आकर्षित केलं का म्हणून तुम्ही आलात का म्हणून तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता वैयक्तिक तिथे सांगायचं ना की ह्यांनी ते शिकवलं त्यांनी ते शिकवलं त्यांनी ते, ते शिकवलं तुम्हाला काय वाटतं हे का? सांगता यायला पाहिजे आणि चौथी गोष्ट आहे सेवा करणे यज्ञ आणि सेवा हे दोन शब्द तिथे आहेत चार उद्देश आहे आराधना करणे सुवार्ता सांगणे साक्ष देणे आणि सेवा करणे यज्ञ आणि सेवा सारखा शब्द आहे अर्पणे वाहणे आणि प्रत्यक्ष काम करून सेवा करणे कशी सेवा करणे मुलगा बापाची करतो तशी विश्वास देवाची करायची आहे नवकर म्हणून नाही चाकर म्हणून नाही भाग पडता म्हणून नाही ना मुलगा बापाची सेवा कशी करतो तसं विषय हाला अचानक म्हणून सांगतो काय माझे वडील रेल्वेत होते ते ड्रायव्हर होत थकून वागून यायची त्यावेळेला कोळशेची इंजिन होती आल्यानंतर स्नान वगैरे आटोपल्यावर खानपान झालं का ते आराम करायचे तेव्हा आमची ड्युटी लागायची मग कोणी पाय दाब कोणी पाठ दाब कोणी डोकं चोळून दे कोणी हात चोळून दे पण ते चांगले बॉडी बिल्डर होते त्यामुळे आमचं उभारायचो आम्ही दोन 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 तरी काही फरक पडत नव्हता मग कुदून कुदून त्यांचे पाठ त्यांचे पाय दाबून देणं दा आमची स्पर्धा असायची घरामध्ये की कोण मोठा मी म्हणून पहिले मीच हे ना आनंद वाटायचा तो ते काही आम्हाला बोलत नव्हते काही खाऊ घालत नव्हते की तुम्हाला मी चॉकलेट देत आम्हाला वाटायचं आमच्या बापाला ही सेवा दिली तर बरं आहे मुलगा बापाची सेवा करतो मंडळी आणि विश्वासणारे तुम्ही आणि मी आपल्याला केवळ अर्पण करायचे नाही दान द्यायचं नाही कमाई करायची आणि देवाला द्यायचं असं नाही पण आपल्याला ना सेवा वेगळ्या वेगळ्या प्रकारची करायची आहे ती मुलगा जशी बापाची करतो तसे जबरदस्तीची नाही ती तर ती तीन या चार गोष्टी मंडळीचं मुख्य उद्देश आहे क मध्ये आहे बघा आपल्याला चार गोष्टी परत तिथे सांगितलं प्रेषित दोन बेचाळीस प्रमाणे चार गोष्टी मध्ये आपण तत्पर राहायचं आहे सा, सा। ना अलर्ट राहायचं जागृत आहे कोणत्या चार गोष्टी आहेत देवाच्या वच प्रेषितांचं शिक्षण म्हणजे देवाच्या वचनाचं शिक्षण जे मंडळीत दिलं जातं जे मंडळी देवाचे वचनाचे शिक्षक आहेत नेमलेले आहेत ते देतात त्यामध्ये तत्पर राहायचं कारण देवाच्या वचनात देवाची इच्छा आपल्याला कळते देवाचा मार्ग आपल्याला समजतो आपल्या प्रश्नांची उत्तरं देवाच्या वचनात सापडतात त्याच्याने आपली वाढ होते म्हणून आपण देवाच्या वचनामध्ये दे, तत्पर राहायला पाहिजे शिकायला पाहिजे दुसरं आहे परस्परांचा सहवास जसा आज आपला गट बसला आहे हा सहवासामध्ये मोडतो एका विशिष्ट सहभागितेसाठी आईबाप मुले आपण सगळे एकत्र आलो आणि सहवास आहोत सहवासामध्ये अभ्यास पण करत आहोत ऐकत आहोत बोलवत आहोत समजून घेत आहोत है ना अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात तिसरी गोष्ट आहे भाकर मोडण्यात म्हणजे भोजन बघतिस्वा झाल्यावर तुम्हाला मंडळीमध्ये स्वागत केलं जाईल तुम्ही मंडळीचे हकदार बनाल पुढे तुम्हाला प्रभोजनासाठी आमंत्रण केलं जाईल तुम्हाला प्रभोजनाचा विधी कसा पाळावा शिकून घ्यावं लागेल त्याप्रमाणे तुम्हाला नियमित जेव्हा संधी मिळेल तुम्हाला प्रबोधनासाठी यावं लागेल कारण तो आपला भाग आहे आपल्याला बोलावलेला आहे देवाने की हे तुम्ही करायचं आहे चौथी गोष्ट आहे प्रार्थना करणे प्रार्थना करणे म्हणजे देवाशी बोलणे आणि देवाने बोललेलं आपण ऐकणे मुलगा बापाशी बोलतो तसं हितगुज असं मराठीत म्हणतात आपण आपल्या देवाशी बोलू शकतो करतो तुमचा माझा पिता आहे मग ते चांगलं असो दुःख असो अडचणीचा असो गरजेचा असो आपण आपल्या बापाला प्रार्थना करायला शिकायला पाहिजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचं जीवन बघाल तर तुम्हाला दिसतं की तो देव असून पण प्रार्थना करतो हे आश्चर्यकारक आहे ना तेही देवपित्याची करतो दुसऱ्या कोणाची नाही तो दुसऱ्या देवाची प्रार्थना करत नाही तो पित्याला सांगतो हे पित्या है ना आणि मग त्याला पाहून शिष्यांनी म्हटलं त्याला एकदा प्रभूजी आम्हाला सुद्धा प्रार्थना करायला शिकवा मग त्याने म्हटलं तुम्ही असं म्हणा हे आमच्या स्वर्गातील पित्या त्यांनी दुसऱ्या कोणत्याही देवाचं नाव घेतलं नाही स्वर्गीय पित्या असं म्हटला तो प्रार्थना करणं म्हणजे त्या देवपित्याला आळवणी करणं विनंती करणं कधी कधी धन्यवाद देणं कधी म्हणणं अरे तू खूप करतोस देव देवबा अजून काय पाहिजे मला ना असं काही नाही मिळालं तरच आनंद करायचा काळवेला देव काढून पण घेतो तर त्याला ते समजतं की चॉकलेट खाऊन दात किडणार असेल आई बाप सहसा चॉकलेट बंद करतात तर त्याच्यात काय नवल आहे ते बरोबर आहे तुम्हाला मला व्हायता येईल थोडा वेळ परंतु आपलं भलं आहे ना त्याच्यामध्ये तसं देव केवळ देतो असं नाही काही वेळेला देव काढून पण घेतो कशा त्या त्याच्यामध्ये काहीतरी भलं आहे म्हणून काहीतरी लपलं आहे देवाचं रहस्य आहे जे आपल्याला आज समजणार नाही आणि म्हणून या देवपित्याची प्रार्थना करणं हे फार आवश्यक आहे मंडळी म्हणजे असे लोक जे बोलावलेले आहेत रक्ताने विकत घेतलेले आहेत एकत्र आलेले आहेत ते एकत्र कशाला आले तर त्यांनी आराधना करावी त्यांनी स्वार्थ सांगावी साक्ष द्यावी सेवा करावी आणि हे करण्यासाठी त्यांनी भक्कम व्हावं म्हणून नेहमी शिक्षणात तत्पर राहावं सहवासात तत्पर राहावं भाकर मोडण्यात तत्पर राहावं आणि प्रार्थना करण्यात तत तत्पर राहावं असा हा आजचा धडा आहे आणि याला धरून तुम्हाला काही प्रश्न आहेत तिकडे पण तुम्ही बघा मंडळीचा जो विषय आहे क्रमांक नऊ त्याचे काही प्रश्न आहे त्याच्याकडे बघू आणि मग पुढचाही विषय मी संपवतो शिष्यत्व म्हणजे काय बघा तुम्हाला प्रश्न दिला आहे मंडळी म्हणजे काय तुम्हाला उत्तर तेवढंच द्यायचं आहे ठीक आहे कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या ज्यांना देवाने बोलावलं बरोबर देवाचं ज्यांनी ऐकलं देवाने त्यांना विकत घेतलं अशा लोकांचा जग जो गट आहे देवाने त्यांना काय केलं आहे सुरक्षित ठेवलाय आता मंडळीला किती वर्ष सुरक्षित ठेवलं देवाने दोन हजार वर्षा पेक्षा जास्त काळ लोटला आहे सर्व जगामध्ये विश्वास नारायणच्या जमावाला एकच नाव आहे हे कोण हे ख्रिस्ती मंडळी आहे दुसरं नावच नाही आहे आपल्यामध्ये चढावळी होतात तू कुठला रे तू कुठली इकडचं तिकडचं तिकडचं आपण करतो परंतु देवाची मंडळी म्हटल्यावर सर्व जगामध्ये दे। देवाची मंडळी म्हणजे ख्रिस्ती लोकांचा जमाव ख्रिस्ती मंडळी म्हणून मंडळी म्हणजे काय तेवढंच हवं आहे पाठ करायचं उत्तर द्यायचं लिहायचं तुमच्यावर आहे मराठीत लिहा किंवा इंग्रजीत लिहा हिंदीत पाहिजे तर हिंदीत लिहा दुसरा प्रश्न आहे आजच्या अभ्यासाचा अस्तित्वाचा तिचा मुख्य उद्देश काय आहे चार गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे तुम्ही असं पण लिहिलं आराधना करणे हे ना स्वार्था सांगणे साक्ष देणे सेवा करणे संपलं तुमचं उत्तर तेवढंच पाहिजे ना तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाहीये तिथे जे आहे तेच प्रश्न इथे आहेत त्याचं उत्तर पण तिथेच आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे करता आलं पाहिजे हे जर तुम्ही करता तर ते आयुष्यभर तुम्हाला काम येणार आहे म्हणून हा सर्व तुम्हाला अभ्यासाचा प्रकार करत आहात मंडळीबद्दल काही प्रश्न आहे तुम्हाला बेटा तुला आहे हा नक्की हा नाहीतर बी मी गुरु धरून घेई आणि आईन वेळेला तुझी फजीती नको व्हायला बरं का कारण उशीरा आल्यावर खूप काही करावं लागतं ना लक्षात ठेवायचं ते काही तुम्हाला लूक लक्षात येत आहे लूक तुला ओके घटात तुझं आहे प्रकाश काही आहे तुला वाटतं बघ बरं विचार हां मग काय करायचं नोंदी घ्यायच्या त्या बघता नोंदी बरोबर तुझ्याकडे ते नोंद वेगळी आहे ही सुधारित होती ओके हे बघित दिलेलं आहे बायबल कसं अस्तित्वात आलं ह्याची झेरॉक्स करून घेशील ठीक आहे थोडस खर्च येईल परंतु ह्याच्यात दिलेलं आहे त्या जुन्या नोंदीमध्ये बायबल कसं अस्तित्वात आलं ह्याच्या नोंदी सेपरेट दिल्या गेल्या होत्या म्हणून याच्यामध्ये नाही येते परंतु नवीन याच्यामध्ये आहे तर तिथे दिलेलंच आहे काही तुला जास्त आ, हे नाही अ मध्येच उत्तर आहे त्याचं कसं अस्तित्वात या नव्या नोंदी घेशील तू हा ठीक आहे तेवढंच होतं तुला ओके काही प्रश्न नसेल तर आता आपण दुसरा आपण भाग आपण संपू <coughs> आता मंडळी बद्दल आपण वाच ऐकल्यानंतर मंडळीमध्ये आपण आता प्रवेश करणार बाप्तिस्मा झाल्यावर आपण काय करतो मंडळीमध्ये प्रवेश करतो बाप्तिस्मा मंडळीचं काय आहे प्रवेशद्वार आहे लक्षात ठेवा कुठल्याही मंडळीमध्ये तुम्हाला सभासद किंवा सामील व्हायचं असेल तर पहिली गोष्ट कोणीही विचारतं तुमचा बाप्तिस्मा झाला का म्हणून बाप्तिस्मा फार महत्वाचा विषय आहे बाप्तिस्मा मंडळीसाठी काय आहे प्रवेशद्वार आहे है। है ना आता मंडळीमध्ये जेव्हा आपण शिरतो तर आता बाप्तिस्मा घेतला मंडळीचा आपण सभासद झालो पण अजून काय बनलो आपण येशूचे शिष्य बनतो आता साधारण नुसतं सभासद आपण राहत नाही लहान मुलं आहोत आपला जन्म झाला कुटुंबामध्ये आपण आलो आता आपण वाढत आहोत आता वेळ आली आहे की आता शाळेमध्ये जावं लागेल के जी पासून का होईना सुरुवात करावी लागेल मग आपलं ॲडमिशन होतं दोन वर्ष काढल्यानंतर परत प्रायमरीचा विषय येतो परत तिथे ऍडमिशन होतं प्रायमरी संपलं तर हायस्कूलला ॲडमिशन होतं हायस्कूल संपलं तर ज्युनियर कॉलेजला होतं ज्युनियर नंतर सिनियरला जातात पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात असे टप्प्याटप्प्याने आपण शिकत जातो जन्मलेलं मूल मोठं होत जातं तर ते काय होतं पुढे विद्यार्थी बनतो आपण नवा जन्म घेतला पावला पण आता पुढची वेळ काय आहे आपली विद्यार्थी बनण्याची आणि शिष्य म्हणजे विद्यार्थी लक्षात ठेवा शिष्य म्हणजे असं जो करत नाही तसं जो करत नाही तसं नाही मुलं उन्हाळच असतात कुठे जा मुलं उन्हाळच असतात आपल्या इथे कितीतरी मुलं मी पाहतो गावात काही नवीन प्रकार घडलेला असेल बँडचा म्हणा ताशाचा म्हणा कोणताही विचारपोर इथे कुदत बसतात है ना प्रसंगाप्रमाणे मुलं मुलंच आहे ती उन्हाळ असतात ती त्यांना काही समजत नाही एवढं परंतु ते सत्तर वर्षाचे म्हातारी झाले तसंच करतील का नाही करणार त्यांना समजतं की नाही हे करायचं नसतं परंतु त्या बालवर आहेत दहा बारा वयामध्ये त्याला काही कळत नाही क्रिकेटचे मॅच आले ते बघा मग हातात बॅट नाही चेंडू नाही काही नाही फक्त ऍक्शन ऍक्शनच चालू आहे एक म्हणता चौका मारला एक म्हणतो चक्का मारला त्यांचं 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 विश्व ते गुंतलेलं राहतात विद्यार्थी दशा तशी असते एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात शिक्षण घेत जातो तस शिष्य बनणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही एक आठवड्याचं पण मूल लहानच आहे छोट्याशा झोक्यामध्ये झोपूनच आहे पाच वर्षाचं झालं ते मूल झोक्यामध्ये झोपूनच आहे पंचवीस वर्षाचं झालं तरी त्या झोक्यामध्येच झोपून आहे पन्नास वर्षाचं झालं तरी झोपूनच आहे आई अजून त्याला झोकाच देते असं होतं का ते मूल कमजोर असेल जन्मता विकार असेल त्याला त्रास झालेला असेल तर त्याची मुलं ही असतात अबनॉर्मल असतात ती पण साधारण सुदृढ मुलं वाढत जातात शिष्य पण नाही म्हणजे वाढत जायचं आहे आता आपल्याला आता आपण लहान राहणार नाही आता आपण मोठे बनण्यासाठी येशूचं अनुकरण करायला त्याच्या मागे आपण चालणार म्हणून आपला उद्देश काय आहे की शिष्यत्व म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबर त्याचं ऐकून त्याच्याशी नातं जोडायचं आता आता मंडळीमध्ये आलो पालकांशी माहिती नातं जोडलं सभासदांशी जोडलं मोठ्या लोकांशी झालं आपल्या गटाबरोबर झालं पण आता यापेक्षा जास्त म्हणजे आता आपल्याला कुठेतरी शिकायचं आहे शाळेत जायचं आहे बेटा मी क्लास झाल्यावर बोलतो आपल्याला शिकायचं आहे आणि म्हणून आपला गुरु कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी आपलं नातं तुम्ही शाळांमध्ये जातात नवीन वर्गाला गेल्यावर जसं पाचवी नंतर आपलं चौथीनंतर पाचवी किंवा हायस्कूलचा टप्पा येतं तर एकदम सर्व बदलून जातं ना प्रायमरीपर्यंत वेगळंच काही असतं हायस्कूलमध्ये गेल्या गेलं सगळं वेगळं वागणूक वेगळी अभ्यास वेगळा बेट मी अभ्यास झाल्यावर तुला फोन करतो तर हे लक्षात घ्या आपलं नातं नवीन शिक्षक आहे नवीन मित्र आहेत नवीन अभ्यासक्रम आहे तो समजून घ्या ना पण तुम्ही पाचवीत आहात तर तुम्हाला बारावीचं कोणी विचारणार आहे का कोणी नाही विचारणार ना सिनियर कॉलेजचे प्रश्न तुम्हाला कोणी विचारणार आहे का नाही अपेक्षित पाचवीचाच आहे पाचवीचाच अभ्यास करायचा आहे विचार करू शकता की मी विमान चालवेन तर चालतं ते, ते कल्पना करायला काय हरकत नाही पण अभ्यास कोणता आहे पाचवीचा हे विसरायचं नाही मोठं झाल्यावर स्वप्न बघा काय व्हायचं ते काय बनायचं ते परंतु आत्ताचं काय आहे आत्ताचं जीवन ते पण सांभाळणं गरजेचं आहे आता आरंभ झाल्यामुळे शिष्य शिकायला लागतो त्याचं वागणं बोलणं व्यवहार शिस्त उठणं बसणं आहे ना स्वतःची स्वच्छता स्वतःचं काम आपला बिचारा गुंडाळणे स्वच्छ ठेवणे टेबल नीट करणे छोट्या 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 गोष्टी हळूहळू शिकत जायच्या असतात तर विद्यार्थी जो असतो तो, तो शिक्षणामध्ये जसा वागतो करतो तसं आपल्याला शिकायचं आहे पुढे जायचं आहे आणि टप्प्याटप्प्याप्रमाणे जायचं आहे म्हणून आता शिक्षक नवीन आहे त्याचा अभ्यास काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्याशी आपली घट्ट मैत्री असणं गरजेचं आहे त्याचं नातं टिकणं गरजेचं आहे जे शिष्य बनतात त्यांचे तीन लक्षणं आपल्याला दिसतात तीन अटी पण आहेत आणि तीन लक्षणं पण आहेत पण लक्षणं प्रीती करणे आज्ञा पाळणे आणि फलवान होणे हे लक्षणं आहेत जे येशूचे शिष्य बनले ते एकमेकावर काय करतात प्रीती करतात ते येशू आज्ञा आज्ञापालन करतात आणि ते समयानुसार फलवान होत राहतात येशूचा अनुयायी बनायचं असेल शिष्य बनायचं असेल तर तीन अटी आहेत एक आहे स्वतःचा नकार करायला शिकणं स्वनकार बऱ्याचदा असं होतं की मलाच जे आवडतं मलाच जे पाहिजे माझ्या मनासारखंच व्हायला पाहिजे आपली ती इच्छा आपण सोडायला तयार नसतो विशेषतः काही वेळेला निर्णय घ्यायचे असतात आईवडिलांना मोठ्या गोष्टी करायच्या असतात आपण आपलंच धरून बसतो आपलंच रडगाणं चालवतो पलीकडच्या मोठ्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आपल्या स्वतःच्या इच्छेला आपण टाळायला शिकत नाही आपल्याला शिकावं लागेल त्याला स्वनकार म्हणतो आपण की आपल्यापेक्षा जास्त देवावर प्रती करायला आपल्यापेक्षा जास्त आपल्या आईबापावर आपल्या भाव बहिणींवर प्रती करायला आपल्याला शिकावं लागेल आपण स्वनकार करू तेव्हा हे जमेल हे लक्षात घ्यायचे दुसरी गोष्ट आहे योग्य प्राधान्य ठरवणे येशूचा शिष्य बनल्यानंतर आपण आता पहिल्या पाचवीच्या वर्गातच आहोत असं गृहित धरून चालूया मग काय करावं लागतं त्यावेळेला की वेळेवर शाळेला जाणे वेळेवर घरी येणे वेळेवर खेळ शिकणे कला जोपासणे अभ्यासाच्या पद्धती शिकणे होमवर्क पुरळे कर पूर्ण करणे सकाळी लवकर उठणे पळून घेणे थोडा व्यायाम करून घेणे घरची काही काम आहेत का बघणे हे ना छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं ह्या शिकाव्या लागतात त्याला प्राधान्य म्हणतो आपण त्या कराव्या लागतात त्याला टाळता येत नाही तुम्ही असं म्हणणार नाही जाऊ द्या बाराला शाळा मी पाहुणे बाराला उठेल तसं होणार नाही तसं चालतच तस नाही वेळ तुम्हाला ठेवत ठरवावे लागते तिसरी गोष्ट आहे जग आणि जगाच्या गोष्टीपासून स्वतःला अलिप्त ठेवायचं चा। म्हणजे चांगले कपडे घालायचे नाही असं नाही चांगलं खायचं नाही असं नाही कुठे चांगल्या ठिकाणी फिरायला जायचं नाही असं नाही ते आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्यांच्या आहारी जर आपण गेलो की त्याच्याशिवाय तुम्हाला होतच नाही तर मग धोका आहे की उदाहरणार्थ जर मित्र तुम्हाला अभ्यासापासून दूर ठेवतात तुमची वेळ खाऊन जातात जाऊ दे रे आपण परीक्षा येईल तेव्हा पाहून घेऊ सांभाळा मग तुम्ही त्यांना म्हणा की तुझं चालू दे भाऊ मला नाही चालणार असं ना सांगावं लागेल आलेप स्वतःला करावं लागेल बऱ्याच गोष्टी अशा असतात तुम्हाला पहिलेच शिकावं लागेल काही कामं असतात की ज्या जगामध्ये तुम्हाला करणं भाग आहे पण ते वेळीच करायला शिकावं लागेल परंतु ते करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून वेगळं व्हायचं हे पण ठरवावं लागेल कारण घड्याळ चोवीस तासाचंच आहे सा सगळीकडे है ना पंचवीस तासाचं घड्याळच नाही आहे वेळ तीच आहे मग एवढ्याशा वेळेमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला आयुष्यभर करायच्या आहेत तर आपल्याला वेळ काढावा लागेल आपल्याला अलिप्त व्हावं लागेल वेगळं राहावं लागेल तेव्हा काही गोष्टी जमणार उद्देश काय त्याचा की देव संतोष विला गेला पाहिजे देवाला आनंद वाटला पाहिजे अशा त्या गोष्टी मग प्राधान्य ठरवताना काय विचार करायचा असं केल्याने देवाला आनंद होईल का असं केल्याने देवाला आनंद होईल का <coughs> बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परंतु तुम्हाला ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की मी शिष्य बनलो मला स्वनकार करायला शिकवाय शिकायचं आहे मला प्राधान्य ठरवायला शिकायचं आहे जगापासून मला वेगळं राहायला शिकायचं आहे जगातच राहायचं आहे आपल्याला पण जगासारखं राहता येणार नाही ना बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पुढे तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या अभ्यासासाठी आणि म्हणून शिष्य जो बनतो तो बाप्तिस्मा का घेतो कारण येशूची आज्ञा तो पाळतो म्हणून घेतो त्याला समजलेलं आहे की माझ्या प्रभूने मला आज्ञा केली म्हणून मी बाप्तीस घेतला पाहिजे बाप्तीस घेतला नंतर काय प्रभू भोजनाची सहभागिता मला टाळता येणार नाही जेव्हा मिळेल जितका वेळ मिळेल जेव्हा समय मिळेल मी प्रभोजनासाठी आलं पाहिजे दुसरा परगावी असेल आपल्या विचारासारखी मंडळी असेल तिथे प्रबोजन दिलं जात असेल परवानगी घेऊन आपण त्यांच्यामध्ये सामील होता येतं असं काही नाही की होता येत नाही आला नाही तर कधीतरी गावी आपल्या मंडळीत आपण प्रभोजन घेऊ शकतो पण ह्या दोन गोष्टी अव अविभाज्य आहेत ह्या टाळता येत नाही की बाबतीस मा जर घेतो तर प्रभोजन आवश्यक आहे या शिष्यत्वाच्या अटींमध्ये काही आपल्याला निर्बंध पण आहेत की आपण असं करावंच लागेल आणि असं जो करतो त्याला आपण काय म्हणतो शिष्य आहे पण हे शिकण्यासाठी त्याला काय लागतो काळ लागतो आता या टप्प्यामध्ये तुम्ही सर्व मंडळी म्हणून तुम्ही आता समजून घेतलं की मंडळी आता म्हणजे विश्वास जमाव ज्यांना येशूच्या रक्ताने विकत घेतले ते लोक ते एकत्र एक आले तुम्हाला त्यामध्ये आमंत्रण देण्यात आलेलं आहे तुम्ही या त्या मंडळीमध्ये आता सामील व्हा कस सामील होणार तुम्ही बाबतीस घेण्याच्याद्वारे पण तो जसा काही नवा जन्म आहे जन्म झाल्यासारखा आहे तुम्हाला जन्मी घातलेला आहे आता तुम्हाला वाढायचं आहे मोठं बनायचं आहे तर तुम्ही काय बनाल येशूचे शिष्य बना येशू तुमचा गुरु पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या वचनातून तो तुम्हाला शिकवेल आणि तुम्ही त्याच्या आज्ञा पालन करायला शिकाल त्या करताना तुम्ही स्वतःचा नकार करता तुम्ही प्राधान्य ठरवता दे जगापासून स्वतःला वेगळं ठेवता असा त्याचा अर्थ आहे याच्याशिवाय जास्त ह्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षा नाही तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं तेवढीच द्यायची आहे लिहून किंवा बोलून द्यायचे आहेत आजचा हाही तास आहे ते संपला आहे मी पाळसाहेबांना विनंती करतो की जर काही अजून ह्या व्यतिरिक्त असेल तर कृपा करून मार्गदर्शन करा बर जी लेकर या ठिकाणी आहेत व पालक या ठिकाणी आहेत ते म्हणजे ऑनलाईन अध्ययन करीत आहे त्या सगळ्यांसाठी मी थोडक्यात महत्वपूर्ण सूचना देऊ इच्छितो आपण गेल्या दहा ते अकरा आठवड्यापासून हे अध्ययन सुरू केलेलं आहे महत्वाचे दहा धडे आपण मंडळीतल्या या बाप्तिस्मा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि हे शिकवत असताना आज आपण दहाच्या दहा धडे पूर्ण केलेले आहेत जे ऑनलाईन अध्ययन करत आहे आपणाला वेळोवेळी नोंदी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक क्लास झाल्यानंतर त्याच्या लिंक आपल्याला पाठवल्या हो आहे यूट्यूब लिंक आणि फेसबुक लिंकसुद्धा आपल्याला दिलेली आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघू शकतात सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे पहिले आहे प्रेषितांचा मतांगीकार तोंडपाठ करणे आणि दुसरा आहे प्रभूची प्रार्थना तोंडपाठ करणे ज्याला अपोस्टल क्रीड आपण म्हणूया म्हणजेच प्रेषितांचा मतांगीकार थोड्या वेळात मी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती प्रभूने शिकवलेली प्रार्थना मराठी आणि इंग्रजी सोबतच अपोस्टल क्रीड किंवा प्रेषितांचा मतांगीकार मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये पाठवून देणार आहे विद्यार्थ्यांनी तो तोंडपाठ करावा जमल्यास त्याची एक झेरॉक्स आपण काढून घ्यावी आणि ती आपल्या जवळ ठेवून आठवडाभर त्याचं मनन आपण करावं यासाठी की हा विश्वास आयुष्यभर आपला असणार आहे प्रति रविवारी आम्ही मंडळीमध्ये तो बोलतो कारण की तो आमचा विश्वास आहे आणि तो आम्ही जाहीर करतो त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढच्या रविवारपर्यंत ह्या सर्व गोष्टींची तयारी करायची आहे त्यानंतरचा जो सोमवार येईल म्हणजे अझावळ्याच्या रविवारच्या नंतरचा तसं मी आपणाला पुढच्या रविवारी त्याबाबत सविस्तर सूचना देईनच विद्यार्थ्यांना या ठिकाणी येऊन लेखी आणि तोंडी परीक्षा द्यायची आहे दहा विषय जे आम्ही शिकवले प्रत्येक विषयावर दोन प्रश्न असतील आणि जे मॉडेल आहे ते आपल्याला आधीच विद्यार्थ्यांकडून आम्ही सोडवलेलं आहे त्यांना अध्ययनासाठी दिलेलं आहे आणि या ठिकाणी पेपर लिहिल्यानंतर मंडळीचे पंच असतील मंडळीचे पाळक असतील आणि मंडळीचे अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित असतील सन्मान्य सचिव सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्या उपस्थितीत आणि जे पालक आपण आहात आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा पेपर होईल पेपर लिहत असताना दहा प्रश्न आहे दहा पैकी जर आपल्याला आठ आले दोन आले नाही तर मंगळवारी पुन्हा पेपर लिहिण्याची परवानगी आहे मंगळवारी जर समजा एकच लिहिता आला तर बुधवारी पुन्हा पेपर लिहायची परवानगी आहे म्हणजे सोम मंगळ बुध पेपर लिहू शकतो परंतु गुरुवारी असणार आहे, पाने ची आहे बाप्तिस्मा बाप्तिस्मा मौंदी गुरुवारी सकाळी आपल्याला वेळ कळवण्यात येईल त्या वेळेमध्ये आपल्याजवळ असलेलं शाहरुण कॅम्पस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे प्रतिवर्षाप्रमाणे आपण तेथे जाऊन बाप्तिस्मा घेणार आहोत विधीपूर्वक या लेकरांना बाप्तिस्मा आपण देणार आहोत आणि मौंदी गुरुवारच्या सायंकाळी सात वाजता या ठिकाणी चर्चला आपण एकत्र जमू आणि एकत्र जमून या विद्यार्थ्यांना मंडळीमध्ये सहभागीतेचा हात ज्याला म्हणतात तो सहभागितेचा हात आपण देऊ मंडळीची सभासद ही लेकरं होतील आणि आपला पहिला प्रभुभोजन विधी मौंदी गुरुवारी हे विद्यार्थी घेतील तत्पूर्वी परीक्षेबद्दल काही प्रश्न असतील किंवा जे अध्ययन आपणाला दिलं त्याबद्दल काही प्रश्न असतील तर सन्मान्य डॉक्टर जी जयकर आहेत मी आहे यासोबतच मंडळीचे अनेक जे आपले प्रियजन अध्ययन वर्गामध्ये येतात आपण त्यांना विचारू शकता सोबतच जे पाळकवर्ग आपल्यामध्ये आहेत त्यांना आपण याबद्दल विचारू शकता परंतु ज्या नोंदी आम्ही दिलेल्या आहे त्यामध्ये सविस्तर तुम्हाला सगळं दिलेलं आहे आपण नुसत्या त्या नोंदी जरी वाचल्या तरी तुमच्या अनेक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल तर महत्वाच्या सूचना हे आहे की तुम्ही आता सप्ताहभर अभ्यास करा ज्या नोंदी आम्ही तुम्हाला दिले जी शीट किंवा जे मॉडेल आम्ही तुम्हाला दिलेलं आहे त्या मॉडेलचा तुम्ही अभ्यास करा वाटल्यास त्याची पुन्हा झेरॉक्स काढा आपल्या घरी बसून ते लिहा त्याची प्रॅक्टिस ठेवा मुखदगत करा मेमोराईज करा आणि पाठांतर करून सोमवारी तुम्हाला म्हणजे झावळ्याच्या रविवारच्या नंतरचा सोमवार म्हणजे हा संपूर्ण आठवडा तुम्हाला अभ्यासासाठी मिळणार आहे आणि मग परीक्षेला तुम्ही याल त्यानंतर बाप्तिस्मा माग असताना कोणत्या गोष्टींची काळजी कोणते कपडे तुम्ही घेतले पाहिजे आणले पाहिजे त्याबद्दल सविस्तर सांगण्यात येईल बाप्तिस्मा माग असताना आपण आपल्या म्हणजे पंजाबी ड्रेस आणि शर्ट पॅन्ट मुलांनी घातलं मुलींनी पंजाबी ड्रेस घातला तर ते बरं होईल बाप्तिस्मा करत असताना आपण कोणताही कलर ड्रेस घाला परंतु बाप्तिस्मा झाल्यानंतर आपण पांढऱ्या रंगाचेच कपडे घालावं कारण ते एक पवित्रतेचं दर्शक आहे आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर हे विद्यार्थी पांढरं शर्ट पॅन्ट आणि मुली पंजाबी ड्रेस पांढरा आपण घातला तर तो बरा होईल आणि त्यानंतर समर्पण प्रार्थना होईल आणि सायंकाळी पांढराच आपण ड्रेस घालावा जेणेकरून आपण बाबतीस घेतलेला आहे हे मंडळीलाही समजेल आणि एक युनिटी दिसेल एकत्रितपणा आपला दिसेल आणि एक ते पवित्रतेचं दर्शक पण आहे तर मौंदी गुरुवारी आपण तो युनिफॉर्म परिधान करावा किंवा तो ड्रेस आपण परिधान करावा यासोबतच अध्ययन जे आपण केलं आहे त्याबद्दल काही प्रश्न असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आहोत आपल्याला फोन करा आपण या आठवडाभरामध्ये सायंकाळच्या ज्या प्रार्थना असतात त्यावेळेला या ठिकाणी तुम्ही येऊन आम्हाला प्रश्न उत्तर विचारू शकता नक्कीच तुम्हाला आम्ही मदत करू किंवा फोनवरती आपल्याला मार्गदर्शन आम्हाकडून जितकं होईल तेवढं आम्ही करणार आहोत या दहा आठवड्याच्या संपूर्ण अध्ययन वर्गामध्ये सन्मान्य डॉक्टर एवढन जी जयकर पाळसाहेबांनी संपूर्ण अध्ययन दिलं यासाठी नोंदी तयार केल्या कारण टायपिंग करणं अध्ययन करणं वाचन करणं पुष्कळ नोंदी घेणं ह्यामागे कष्ट आहे मेहनत आहे प्रियांनो तर मी सगळ्यांच्या वतीने सन्मान्य डॉक्टर जी जयकर आपला मनपूर्वक आभार मानतो आपण ह्या नोंदी आमच्यासाठी दिल्यात मंडळीसाठी या उपयोगी आहेत आणि प्रतिवर्षी त्याच्यामध्ये भर पडते प्रतिवर्षी त्याच्यामध्ये आपण अधिक अध्ययन घेऊन आम्हाला देत आहात तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बाळकसाहेबांचा आभार मानतो सोबतच पहिल्या क्लासपासून आतापर्यंत आपल्या मंडळीचे सन्मान्य सचिव श्री पी डी लवणे हे आपल्यासोबत आहेत मी त्यांचंही सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो कारण की विद्यार्थ्यांची नोंद घेणं संपूर्ण नाव लिहिणं त्यांच्या जन्मतारखा घेणं आणि नंतर ज्या वेळेला बाप्तिस्मा होईल सर्टिफिकेट बनवणं अशा कितीतरी मोठ्या सेवा आहेत आणि प्रभू त्यांना कृपा पुरवित्या यासोबतच मी सन्मान्य मंडळीचे जे आपले अध्यक्ष आहे डॉक्टर राजेश बळवी सर यांचं मनपूर्वक आभार मानतो कारण की यासाठी योजना असते यासाठी व्यवस्था असते आणि या व्यवस्थेमध्ये त्यांना प्रभूने कृपा पुरवली व याही वर्षी काउन्सिलने त्यांच्याद्वारे हा अध्ययन संपूर्ण मंडळांना दिला तो चालवण्यासाठी रीतसर पत्रकं सुद्धा दिली आणि नियुक्त्यासुद्धा दिल्या तर मी सगळ्यांच्या वतीने अध्यक्ष महोदयांचं मनपूर्वक आभार मानतो तर विद्यार्थ्यांनो आता आन्सर शीट आहे पुस्तक आहे अध्ययन आहे सप्ताहभर अध्ययन करा आणि कोणाला काही अडचण असेल तर रेबरेनजी जयकर आहेत मी आहे श्री पी डी लवणे आहेत आपण कोणालाही फोन करा आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती ही दिली जाईल तर प्रभूची प्रार्थना आणि प्रेषितांचा मतांगिकार या गोष्टी विद्यार्थ्यांना तुम्हाला करायच्या आहेत त्यावर लक्ष द्या व जे अध्ययन पत्रिका आपल्यासमोर आम्ही दिलेली आहे ती वाचन करा आणि देवाप तुम्हाला नक्कीच त्यामध्ये सहाय्य करेल या महत्वपूर्ण सूचना आहे आणि काही असेल तर वैयक्तिक रीतीने तुम्ही आम्हाला विचारू शकता मी प्रार्थना करतो आणि आजचा क्लास आपण थांबूया हे देवाळ परमेश्वर पित्या आम्ही आभार मानतो ज्या मोठ्या उत्साहाने आम्ही हे धनवर्ग सुरू केले होते तो आनंद आम्हाला दिला आणि या विद्यार्थ्यांनाही ती शक्ती दे बापा तू दिली की येऊन अभ्यास करणे जे विद्यार्थी नोकरीनिमित्ताने व्यवसायानिमित्ताने व शिक्षणानिमित्ताने ऑनलाईन हे अध्ययन करीत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वर पित्या त्यांचं अध्ययन थ्रू आशीर्वादित कर तांत्रिक गोष्टी आहेत आणि तांत्रिक रीतीने कदाचित अनेक गोष्टी त्यांना समजल्या नसतील परंतु तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक तू त्यांना देव विद्यार्थ्यांना आमचा विश्वास काय आहे हे समजून यावं यासाठी तुझी कृपा दे आमचे अध्यक्ष महोदय आमचं चर्च कमिटी आमचे सन्मान्य सचिव आमचे सन्मान्य डॉक्टर जी जयकर यासोबतच आमचे सन्माननीय डॉक्टर राजेश बळवी यांच्यासाठी आभार मानतो दे बापा पंचमंडळ आणि जे पालक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांसाठी आभार मानतो कारण की त्यांनी आपली लेकरं ह्यासाठी समर्पित केली आणि या मुलांसाठी आभार मानतो कारण त्यांनी तुला समर्पण केलं पित्या वर्षी असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना तुझ्या हाती आम्ही देतो व काउन्सिलने चालवलेल्या या योजनेला एक भरगवच असं यश आलं त्यासाठीही प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो या सायंकाळी सरा आदर प्रभू आम्ही तुला तु देतो मान महिमा आणि गौरव तुझ्या चरणी अर्पण करतो तू आम्हा सहाय्य कर प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक प्रभूची प्रार्थना म्हणूया आपण सर्व स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य ये जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकरास तू आम्हाच ते आणि जसे आम्ही ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हा सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडे कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझेच आहे आणि आता देबापाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता जयकर साहेब हे प्रिय विद्यार्थी यासोबतच आमचे अध्यक्ष महोदय सचिव आणि संस्थेचे सर्व विश्वस्त याबरोबर व या, या ठिकाणी जमलेले विद्यार्थी व त्यांचे पालक ऑनलाईन अध्ययन करणारे आमचे प्रिय विद्यार्थी याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो आहम बरं या वेळेला मी ऑनलाईन अध्ययन थांबवतो